मला वाटते की नवनीत राणाची चर्चा नेहमीच असते. नवनीत राणा बोलली तरी चर्चा आहे, नवनीत राणा काही नाही बोलली तरी चर्चा आहे. तर चांगलं आहे, आपण इम्पॉर्टन्स ठेवतो आहे लोकांच्या जीवनामध्ये, तर माझी चर्चा होत आहे त्या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि अशी काही बातमी असली तर नक्की आपल्याशी मी नक्की शेअर करणार आहे, आणि मग मी पुढे जाणार आहे. रवी बोलणं म्हटलं की योग्य वेळी आमचा जेवढाही निर्णय असते तो योग्य वेळीच असते, आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळू. मला असं वाटतं की जेही चर्चा आहे, चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणांजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात. आम्ही काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो, नाही बोललो तरी असतो. आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला, आणि आम्ही NDA सोबत त्यांच्यासोबत आहेच, तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखा काहीच नाही आहे. आणि उद्या आमचे यंगस्टर्स लोकांची, आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर एज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते, आणि आमचे NDAचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे. मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तुम्ही नेत आहेत, शक्ती प्रदर्शन करण्याची मला तरी नाही वाटत की आज गरज आहे. आणि माझे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून उत्साहित आहे की आम्ही नागपूर चाललो आहे, आणि ॲज अ यंग MP जे आम्हाला आमच्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात त्यांच्या बाजूनी उभे राहू हे दाखवण्याचं की आमची यंग MP पहिल्या टर्ममध्ये 5 वर्ष किती चांगल्या पद्धतीने काम केलं, म्हणून यंगस्टर माझ्या पाठीशी आहे, तो उत्साह माझ्या जिल्ह्यामध्ये आहे. मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते, कोण काय बोलतंय त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे. नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे. कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.